खरं म्हणजे कशा करता पाठीमागे घालताय समजत नाही. अतिशय स्पष्ट केस आहे. नागरी बँक आहे. नागरी बँकेला फार लिमिटेड शेती करता कर्ज द्यायचा अधिकार होता. दोन तीन बाबीत होता. त्याच्यामध्ये त्यांनी 8 लाखाचं कर्ज दिलं आणि त्यानंतर कर्जमाफीमध्ये 2,37,00,000 वसूल केले. आणि ते कसे केले? खोटी खाती राखून त्या ठिकाणी हे पैसे त्यांनी घेतलेले आहेत. इतकं स्पष्ट आलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि हे आलं असताना तुम्ही त्याच्या संदर्भात एक अहवाल तयार केला आणि आता त्याच्यावर दुसरी कमिटी तयार केली. हे काय चाललंय? सरळ सरळ सीएजीच्या ऑडिटमध्ये इतकं स्पष्ट त्या ठिकाणी आल्यानंतर आपण ऑडिट केलं, आपण कमिटी केली. अध्यक्ष म्हणे लूट आहे, लूट. अध्यक्ष महोदय 8 लाख वसूल करायच्या ऐवजी 2,37,00,000 वसूल केल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय पाठीशी घालणं चाललाय. तात्काळ या संदर्भात कमिटी होत राहील, पण या संदर्भात तात्काळ तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहात का हा आमचा सवाल आहे. त्या चौकशीमध्ये गुन्हा निष्पन्न झालाय त्याच्यावर दुसरी कमिटी केली आहे. पहिल्या कमिटीत हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे अध्यक्ष महोदय. थातूर मातूर वाचवण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, जे कर्जदार नाहीत, ज्यांनी कृषी कर्ज घेतलेलं नाही, अशा लोकांना कर्जदार दाखवून केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून लूट केलेली अध्यक्ष महोदय. का मंत्री महोदय त्यांना पाठीशी घालतात? तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एकूण एक पैसा वसूल झाला पाहिजे. तो आपण पैसा वसूल करणार का आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार का?